नमस्कार, अभिरुची रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मी आज बनवणार आहे पिवळ्या बटाट्याची भाजी आणि त्यासाठी लागणारं साहित्य हे खालीलप्रमाणे दिलेलं आहे. जर अशा सिंपल आणि छान रेसिपी पाहिजे असतील तर माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू. ती करणार आहे यासाठी मी घेतलेले आहे बटाटे उकडलेले, एक वाटी कांदा बारीक कट केलेला, हिरवी मिरची बारीक कट केलेली, मोहरी, जिरे, हळद, मीठ आणि कोथिंबीर. आता या ठिकाणी मी बटाटे ते कट करून घेत आहे, ते छोटे छोटे स्लाइस करत आहे. छोटे छोटे असे कट करून घ्यायचे. मी आता पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये मी 1-3 पळा तेल टाकत आहे. आता तेल छान गरम होऊन द्यायचं. आता यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी. मोहरी ही छान तडतडली पाहिजे. तसंच आता यामध्ये आपण जिरे टाकतो. जिरे ही छान फुलले पाहिजे. हिरवी मिरची मी टाकलेली आहे. आता व्यवस्थित रीतीने त्याला मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये मी कांदा ऍड करत आहे, जो एक वाटी मी बारीक कट केलेला कांदा आहे. त्याला देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तो कांदा छान ब्राऊन होईपर्यंत 2 मिनिट तरी कांदा छान परतून घ्यायचा. आता त्यामध्ये मी हळद टाकत आहे 1 चमचा. 1 चमचा मीठ टाकत आहे, चवीपुरतं मीठ. पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं. छान असा रंग बदलेपर्यंत त्याला मिक्स करून घ्यायचं. 2 मिनटं छान परतत राहायचं, जेणेकरून तो कांदा पूर्णपणे शिजला पाहिजे. आता आपण यामध्ये हे जे स्लाइस केलेले बटाटे आहेत ते आपण आता यामध्ये ॲड करणार आहोत. आता ह्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्या. हे पूर्ण असं एकजीव झालं पाहिजे. जो कांदा, मिरची वगैरे आपण हे सगळे मसाले टाकलेले आहेत ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थितरित्या मिक्स करून झाल्यानंतर ना यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहोत. पुन्हा एकदा मिक्स करून घ्या आणि आता आपण यावर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत. आपली ही पिवळ्या बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही ही भाजी चपातीबरोबर किंवा डोशाबरोबर किंवा भाकरीबरोबर भाताबरोबरही छान लागते. थँक्यू.